शेट्टी म्हटल्यानंतर त्या माणसानं अस्थिवैकुंठ मला सही दिली आणि दोघांच्याही आणि मग आम्ही आत गेलो. बरं, म्हटलं हे आम्हाला येऊन देत नाहीत का आता, सन्मानानच येईन म्हटलं. मग त्यावेळी कोण आडवतोय बघतो. ओके, आणि ते लवकरच स्वप्न तुमचं साकार झालं. लवकरच ते स्वप्न साकार झालं. अगदी मानाच्या ठिकाणी मी जाऊन बसतोय. ओके, आणि मला कुणी अडवू शकत नाही. तर तो दिवस आठवतो तुम्हाला की लोकसभेमध्ये तुम्ही गेलेला आहात, एक शिरूळचा एक मुलगा आता. नाही, माझ्या अंगावर रोमांच उठलेले होते. बरं, कारण तुम्हाला खरं सांगतो, त्याच्या आधी आमदार असताना मी आणि माझे एक विधानसभेतले ज्येष्ठ सहकारी वामनराव चटर, बरं, आम्ही काही कामानिमित्त दिल्लीला गेलो होतो. बरं, आणि दिल्लीला गेल्यानंतर आम्ही लोकसभेचं कामकाज बघायचं म्हणून आम्ही संसदेमध्ये गेलो. बरं, त्यावेळी आम्हाला आज प्रवेश मिळत नव्हता. ओके, मग आता कुठल्या तरी खासदाराची सही लागते. बरं, त्या मग वामनराव चटप चटप सिनियर. बरं, वकील शिवाय ते म्हटले आता काय करायचं, महाराष्ट्रातले तर कोण खासदार भेटत नव्हते. बरं, काम नुकतंच म्हणजे 10:30 वाजले होते आणि सगळे खासदार आज जात होते. मग वामनराव बऱ्याच लोकांना रिक्वेस्ट करत होते. बरं, की आम्हाला पास द्या, प्रवेश पास आणि सही करा. ते कुणी तयार नव्हते, कारण तो काळ असा होता की मला वाटतं की सिक्युरिटी संसदेवर हल्ला होता. 5-6 वर्ष झाली. बरं, ओके. अनोळखी माणसावर विश्वास. आम्ही आमची ओळखपत्र दाखवत होतो. आम्ही आमदार आहोत. आम्ही आमदार आहोत. ओके, आज जायचं आहे. कुणीच तयार नव्हतं. तिकडे म्हटलं शेवटी थांबा जरा चटप साहेब, मीच आता माझ्यावर जरा सोपा म्हणतो. बरं, आणि मग मी एक लुंगीवाला तिकडचा खासदार येत होता आणि मी त्याला म्हटलं, माझं नाव सांगितलं, आय एम राजू शेट्टी फ्रॉम महाराष्ट्र MLA. ओके, म्हटल्यानंतर शेट्टी म्हटल्यानंतर त्या माणसानं अस्थिवैकुंठ मला सही दिली आणि दोघांच्याही आणि मग आम्ही आत गेलो. बरं, आत गेल्यानंतर आम्हाला कळालं की गॅलरीमध्ये बसायचा वेगळा पास असतो. ओके, हा नुसतं बाहेरचा तो आम्हाला माहितीच नव्हता. आम्हाला वाटलं या पासवर आता आपण गॅलरीत बसायचं आणि संसदेचं कामकाज बघायचं. मग आम्हाला गॅलरीत जायला कुणीच प्रवेश देईना. मग बराच वेळ प्रयत्न केला आणि मग आम्ही कंटाळून बाहेर पडलो. ओके, बाहेर पडताना मी वामनराव चटपांना म्हटलं, साहेब मी तर आता एकदा सन्मानानच येईन म्हटलं. अच्छा, ओके. म्हटलं हे आम्हाला येऊन देत नाहीत का आता, सन्मानानच येईन म्हटलं. मग त्यावेळी कोण अडवतोय बघतो. ओके, आणि ते लवकरच स्वप्न तुमचं साकार झालं. लवकरच ते स्वप्न साकार झालं आणि त्यावेळी ती मला ती घटना आठवली तिथं संसदेत प्रवेश करताना. ओके, या संसदेमध्ये मला आत येऊन दिलं नव्हतं. आज अगदी मानाच्या ठिकाणी मी जाऊन बसतोय. ओके, आणि मला कुणी अडवू शकत नाही. म्हणजे तरी सुद्धा एका सिक्युरिटीच्या माणसानं मला अडवून हा बॅच काढायला लावला. बरं, त्याच्यावर मी वाद घातला. अच्छा, म्हटलं याच्याबद्दल बोलायचं नाही. म्हटलं ओके, मी 5 वर्ष विधानसभेत काम केलेलं आहे आणि त्या 5 वर्षात मी कधीही तो बॅच काढलेला नाही आहे. बरं, आणि आता तू मला काढायचा आग्रह धरू शकत नाहीस. तुला स्पीकरला तक्रार कर, कुणालाही कर. म्हटलं मी काढणार नाही. ओके, म्हटलं ते तसं नेहमीच बसत नाही. मग मी म्हटलं गांधी टोपी हे काँग्रेसचं प्रतीक आहे. बरं, मग गांधी टोपी घालून येतात की त्यांना काढून ठेवायला सांगा. म्हटलं ओके, तुम्हाला जर ह्याच्यात काय अर्थ आहे का, शेतकऱ्यांची संघटना ही का राजकीय आहे का, नाही आहे. म्हटलं मग गांधी टोपी कशी चालते, निर्विचार कसा चालतो. ओके, तसंशी चालतंय. म्हटलं नाही मी त्या सगळ्यांना काढायला सांगा. म्हटलं बरोबर, सांगा म्हटलं स्पीकरला माझं नाव. परत मला कुणी काय कुणी काढवलं.